अम्बाड़ी झिड़के पंचायत समिति गट सचिव प्रभाकर पाटिल के विशेष प्रयासों से आज दिनांक 18 जनवरी 2022 को भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे के विशेष योजनाओं से भिवंडी तालुका के असनोली ग्रुप ग्राम पंचायत के अंतर्गत वावली व मानीवली गांव के रास्ते का भूमि पूजन भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे व शिवसेना नेते इरफान भूरे तथा मान्यवरों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, शिवसेना नेते इरफान भूरे, शिवक्रांति प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक डॉक्टर राजू चौधरी, शिवसेना उपतालुका प्रमुख अनंता शेलार, किशोर जाधव, माजी सभापति किशोर जाधव, शिव क्रांति प्रतिष्ठान उपाध्यक्ष श्रीकांत गायकर, दीपक मानकर, शांताराम पाटिल, विभाग प्रमुख संजय पाटिल, रमेश पाटिल, मीठाराम पाटिल, मलंग शेख, रघुनाथ घोड़मिंदे, रघुनाथ पांडरे, गुरु ग्राम पंचायत असनोली सरपंच हितेश मलवी, उप सरपंच गीता पाटिल, ग्राम सेवक कुमार पाटिल, सदस्य राजेश ठाकरे, शोभा मलवी, विजय मलवी, समृद्धि मलवी, केतन शेलार, नरेश पाटिल तथा सर्व सम्मान्य सदस्य व वावली मानीवली गाँव के ग्रामस्थ मंडल भारी संख्या में उपस्थित थे। इस कार्यक्रम को सफल बनाने में अम्बाड़ी झड़के पंचायत समिति गट सचिव प्रभाकर पाटिल, समाज सेवक गिरीश पाटिल, उद्योगपति विश्वास चीकू पाटिल, इन सभी लोगों का विशेष योगदान रहा। तो वहीं सभी मान्यवरों ने इस कार्य की सराहना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। मानिवली या गावामध्ये रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने सन्माननीय कार्यसम्राट आमदार शांतारामजी मोरे साहेब आज इथे उपस्थित आहेत। ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। त्याचप्रमाणे त्याला सक्षमरित्या जिल्हा परिषद चालवणारे आमचे आदरणीय नेते इरफानजी भुरे साहेब, खऱ्या अर्थाने आपण जर बघितलंच तर भुरे साहेबांची ओळख आम्ही बरेच लहान होतो तिथून आम्ही बघितलेले आहे। जिल्हा परिषदमध्ये गणेशपुरी गटामध्ये जे सातत्याने निवडून येऊन आणि सर्वात जास्त विकास कामं उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी केली असतील त्यांचं भुरे साहेबांचं नाव समोर घ्यायला कुठल्याही प्रकारचं भुरे साहेबांनी आपण बघितलेलं आहे कारण या गावाने त्यांना भरघोस मताने निवडूनसुद्धा आणलं। भुरे साहेबांचं व्यक्तिमत्व आज आपण बघितला। साहेबांच्या तालीमीमध्ये राहणारा माणूस आज खासदार झाला, तुम्ही आम्हीच मतदारांनी त्यांना निवडून आणलं, आज मंत्री आहेत। पण भुरे साहेबांनी जी थेरी वापरली, लोकांना जवळ केलं, त्या पद्धतीचं गणित राहिलं नाही आहे। एक जर राज्यमंत्री झालेला माणूस जर एक एन सी मॅटरसाठी साहेब सर जर पोलीस स्टेशनला फोन करतो तर अशा माणसाला पुन्हा मतदान करणं योग्य का अयोग्य सर्वांनी ठरवायचं आहे। त्याचप्रमाणे आमचे कार्यसम्राट आमदार आपण सातत्याने 25 वर्ष सवरासाहेबांना सुद्धा बघितलं, 2 वेळा आदिवासी विकास मंत्री होते,
परंतु सर्वात जास्त जर विकासाची कामं जर बघितलीस म्हणजे 30-54 असतील 50-54 असतील आणि MMRDCचा सर्वात जास्त फंड आणणारा एकमेव आमदार या राज्यामध्ये साहेबांच्या कृपा आशीर्वादाने इथेशी 19 कामांचा भिवंडी तालुका 27 आपल्या या पॅकेजमध्ये जवळजवळ 3-4 गटामध्ये 19 कामं म्हणजे जवळजवळ आपल्याकडे जवळजवळ मला वाटते 63 कोटी रुपयाचा निधी म्हणजे 50 कोटीमध्ये 63 कोटी रुपयाचा निधी साहेबांच्या माध्यमातून इथेशी आणलेले आणि हा रस्ता सुद्धा साहेबांची शिफारस आहे 30-54 म्हणजे हा म्हणजे जो हजेला मागच्या वर्षी अशा प्रकारे आपण या पद्धतीने कामाचा विकास कामांच्या संदर्भामधून चाललेला आहे. तुम्हाला प्रत्येकाला मी विनंती करणार आहे का आपल्या ग्रामपंचायतमध्ये काम होताना कुठेही निकृष्ट दर्जाचा झाला नाही पाहिजे याची ग्रामस्थांनी दखल घ्यायची आहे. त्याचं कारण असं आहे का आपण देणारी जी मंडळी आहेत ती काय तुमच्या इथेशी उभी राहून काम करून घेणार नाही आहेत. जसं आम्ही जसं ज्या पद्धतीचं कामाचं काम दिलं तुम्ही ग्रामस्थांनी येऊन बघितलं आम्ही त्यांना सांगितलं बाबा याच्यामध्ये काय त्रुटी असते आम्हाला कळवा त्या पद्धतीचं आम्ही त्या पद्धतीचं काम केलं. याच्यापुढं आपल्याला एक 3 वर्ष त्याच रस्त्यावर आपल्याला दुसरं काम टाकता येत नाही म्हणून तो काम व्यवस्थितरित्या झाला पाहिजे अशी मी विनंती करेन. या दोन्ही गावाचा माझ्यावर फार उपकार आहे. तिन्ही गावात आमदार साहेब मागं एकदा माझी काउंटिंग चालू होती 50 समजी गणेशपुरीपासून चालू झाली ना तर 50 मतं मला मिळत होती. असलोली जी पेटी फोडली आणि मी 100 वर गेलो. इथून सुरुवात झाली मग या सर्व इथून ज्या पेट्या फुटत गेल्या आणि विजय माझा 100% झाला. तर सांगायचा तात्पर्य असा की हे सर्व मंडळी जी आहे साहेब फार फार वैचारिक आहे आणि आपण आपल्या माध्यमातून यांच्या MMRDCतून दुसऱ्या रस्त्याला 2 कोटी मंजूर केलेले आहेत आणि हे 25-25 2 लाख 2 वेळा म्हणजे 50 लाख 2.5 कोटी एकूण झाले. याकरिता मी या सर्व गावकऱ्यांच्या वतीने तुमचा आभार मानतो आणि तुम्हाला असा आवाहनही करतो आहे की आपल्या पक्षावर भरोसा ठेवून या परिसरातील बऱ्याचशा पंचायती आपल्या शिवसेनेच्या झालेल्या आहेत तर अशाच प्रकारचा लाभ सर्व पंचायतींना आपण द्या आणि आपण द्याल अशी मला खात्री आहे. या विभागात भविष्यात आता सांगताना सर्वांनी माहिती दिली की BJP चा जिल्हा परिषद सदस्य आहे. पुढं हा इतिहास खोळून काढायसाठी आपण सर्वांनी त्याला मदत करावी आणि पुढचा जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचाच झाला पाहिजे याकरिता आपण सर्वांनी प्रयत्न करावा. फार जास्त बोलायची आवश्यकता नाही आहे. आमदार साहेब आपण फार बारीक लक्ष ठेवता गावोगावी सर्वांना काम करण्याची संधी देता. आपण सर्व जसा संजय बोलला की या ही दोन्ही रस्ते आणि जो होणारा 2 कोटीचा आहे तोही चांगला झाला पाहिजे चांगल्या क्वालिटीचा झाला पाहिजे आपल्या लोकांचा त्याच्यामध्ये भरोसा पटला पाहिजे असा ठेकेदारांनी काम करावा असं आवाहन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्याचे सहकारी विश्वास वगैरे त्याने आयोजित केला आणि हे होणं गरजेचं आहे कारण गावचा विकास करायचा असेल आपल्याला सर्वांना साहेब एकत्र येऊन करावा लागतो सर्वांच्या विश्वासात घेऊन करावा लागतो. त्याच्याकरता देणारे भरपूर असतात त्याचं चांगला उपयोग करणारी आपली मंडळी असली पाहिजे कारण आम्ही आता बरेचसे या ठिकाणी रस्ते पाहतो तर रस्त्यावर 1 वर्षामध्ये तो रस्ता पुढच्या पावसाळ्यापर्यंत राहतच नाही. आपण हा काना घोल रस्ता बघितला 2021 पूर्ण झाला आहे आणि 22 तिथे काय राहिला ते आहेत आहात तो रस्ता आहे. स्थानिकांनी जर का उभा राहून तिथे त्या ठिकाणी लक्ष लावलं ना तर आपल्याला क्वालिटी त्या ठिकाणी मिळते आणि प्रत्येक वेळेला आपल्या लोकांनी त्या ठेकेदाराला हटकलंच पाहिजे की बाबा तू रस्ता कुठल्या क्वालिटीचा करतो माल कुठला वापरतो हे आपलं आपण पाहणं गरजेचं आहे. आता हे 2 जे रस्ते आहेत हे तर होणारच आहेत पण पुढचाही आपला आता MMRDCमध्ये तो रस्ता झालेला आहे.
आणि इथलं पण आपलं चांदा घोल ते चांदे गावापर्यंत तो पण आपण पहाडीचा झाला साईगाव आहे मालबिरी आहे या परिसरातले बरेचसे आपले रस्ते असे आहेत का ते 10-15 वर्ष तुम्हाला म्हणजे त्या रस्त्यावर पुन्हा काम करण्याची आवश्यकता पडेल असं मला तर वाटत नाही कारण आपण या मतदारसंघामध्ये 27 गावांचे काँक्रीट रस्ते या आपण घेतलेल्या आहेत पुढच्या महिन्यापासून मला वाटतं ते कामं चालू पण होतील जर आपण ते फेरोधलगा करू आणि त्याच्यानंतर पुन्हा सर 93 कोटीचे कामं प्रस्तावित आहेत पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब याने आपल्याला परत पुन्हा एकदा आपल्याला 93 कोटी रुपये मंजूर करून देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तुमचा बेनेक रस्ता असा हे आपला दाभाड ते कुंदा कुंदा करमाळा तो त्याच्यावर आपण साडेआठ म्हणजे तो पण एक मेन रस्ता होता कारण जोडणारा रस्ता होता तोही करणं गरजेचं होता तोही त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे म्हणजे आता 93 कोटी म्हणजे मला वाटतं 35 गावांचे ते रस्ते म्हणजे मला वाटतं 3 वर्षामध्ये आपले कुठले रस्ते राहतील असं मला नाही वाटत कारण याचा पण बाळकृष्णाचा पण घेतलाय ना बरेचसे रस्ते आपण काँक्रीट रस्ते घेतलेले आहेत त्याच्यामुळं हां ते चांगले पैसे त्या ठिकाणी पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्याला दिलेले आहेत त्याच्याच मार्गदर्शनाखाली आपण भिवंडी ग्रामीणमध्ये हे विकास आपण करत आहोत कारण सत्तेमध्ये असल्यावर साहेब फायदा हाच असतो का आपला माणूस जर का मंत्री असला तर त्याच्याकडून आपल्याला जेवढा निधी आणायचा असतो आणि त्यांच्याशी संपर्क करून तो निधी ते आपल्याला 100% देतात त्याच्याबद्दल वाटत आहे आपण गुरुग्राम पंचायत आसमोली वावली मानिवली या अंतर्गत 54-24-19 या योजने अंतर्गत माननीय आपले भेवंडीचे ग्रामीणचे आमदार मोरे साहेब यांच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री यांच्या विशेष शेष फंडातून आमदार साहेबाई 2 वावली ते दुगाड या रस्त्याला 35 लाख आणि मानिवली या रस्त्याला 30 लाख साहेबाई मंजूर करून दिले आणि तसे एवढेच नाही तर जो आपला दुगार फाटा ते वावली मानिवली जो रोड आहे या MMRDच्या अंतर्गत प्रशासकीय मान्यता साहेबाई 2 कोटीची मंजूर करून दिलेले ती काही दिवसानंतर या रस्त्याचं भूमिपूजन जोरात होणार आहे आणि आत्ताच या अधिवेशनला साहेबाई ट्रॅव्हल बजेटतून साहेबाई आपल्या या मतदारसंघासाठी 11 कोटी रुपयाची निधी मंजूर केलेली आहे एवढी कामं होत असताना आत्ता सध्या तरी आपल्या ग्रामीण भागामध्ये कोणत्याही आमदारांनी किंवा कोणत्याही पुढाऱ्यांनी एवढी कामं मंजूर केलेली नाही आहेत एवढे आपले भिवंडीचे ग्रामीण आमदार मोरे साहेबाई केले आहेत येणाऱ्या भविष्यात आपल्याला असेच आमदार साहेबांची साथ सर्वांना भेटणार आहे परंतु आपण काम करत असताना चांगल्या क्वालिटीचं काम आपल्याला झाला पाहिजे यासाठी ग्रामस्थांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे मी सांगू इच्छितो का मागच्या MMRDच्या बजेटमध्ये साहेबांनी 1.5 कोटी मला पालकने मालबी रस्ता मंजूर करून दिला आणि त्या रस्त्याची आजपर्यंत क्वालिटी एवढी छान आहे का ते 5 वर्ष पूर्ण झाले तरी एकही खड्डा पडलेला नाही आहे तसंच पूर्ण आपण लक्ष दिलं पाहिजे कामाची क्वालिटी कशी झाली पाहिजे कारण रस्ते वारंवार होत नाही आहेत 1 कोटी रुपये मंजूर करून शासन आपल्याला देतोय शासनाचा कामाचा योग्य वापर झाला पाहिजे तसं आपण सर्वांनी ग्रामस्थांनी लक्ष दिलं तसेच या कार्यक्रमासाठी आम्हाला सर्वांनी आमंत्रित केले या आमचे सरपंच उपसरपंच सदस्य सर्वांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं म्हणून मी सर्वांच्या व्यासपीठाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो शिवसेनेच्या मार्गदर्शनमध्ये माननीय श्री शांताराम मोरे आमदार साहेब आणि माननीय श्री इरफानजी मोरे साहेब यांनी आम्हाला वारंवार सल्ला देऊन या गावामध्ये जास्तीत जास्त विकास कसा होईल आणि जास्तीत जास्त निधी कशी आणता येईल त्याच्यामागं त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे याच्यापुढे म्हणजे 1 वर्षापूर्वी आमची निवडणूक झाली ग्रामपंचायतची त्यावेळेस माननीय शांताराम मोरे आमदार साहेब माननीय भुरे साहेब यांनी आम्हाला सांगितलं होतं का कुठलाही माणूस नाराज नाही झाला पाहिजे गावात आपला विकास झाला पाहिजे आणि ज्या मतदारांना आपण जो शब्द दिला आहे तो आपण त्याला पालायचा आहे तर तसंच आम्ही 1 वर्ष पण झाला नाही तर या 1 वर्षाआतमध्ये आम्ही 60 लाखाची कामं आम्ही मंजूर करून आणली आहेत माननीय शांताराम मोरे साहेब यांनी आम्हाला शब्द दिले का प्रभाकर तुला मी 4 कोटीची कामं तुला मी देईन तू फक्त आमच्या बरोबरा किंवा तू शिवसेना आल्यापासून तुला मी बोलले होते मला का तुला 4 कोटीची मी कामं देईन मग त्यांनी तसं ते मला असं एक आदिवासी वाडीत 1.5 लाखाचं काम दिला आणि 1.60 लाखाचं हे काम दिलं बाकी आणखी कामं
आमदार साहेब आम्हाला देणार आहेत. त्याच्यानंतर आम्ही वावली आसनोली शाईगाव आणि दुगाड फटाका या पूर्ण ग्रामपंचायतमध्ये जितकी काही कामं असतील ते आम्ही विकास आम्ही करणार आहे. वरिष्ठांचं आम्हाला चांगला सहकार आहे. वरिष्ठ लोकांक त्यात तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळं ग्रामस्थ सर्व आनंदित आहेत. काही पोरं आहे ती काय ते करतील आणि करून दाखवतील. कारण आम्ही बघतो रात्री बेरात्री जातो येतो, लोक बघतात काय रे कधी आला कधी गेला माहिती नाही आहे. तर आम्ही सर्व गावामध्ये पूर्ण काय कोणची म्हणजे मजबुरी आहे कोणची अडचण आहे हे सगळं दूर करूनच मी नवी मुंबईला असताना सुद्धा रात्री बेरात्री माझं पूर्ण दोन्ही गावांच्यावर लक्ष असतो माझं.